राजकारणातील भीष्म मानल्या जाणाऱ्या शरद पवारांशी पंगा घेणं अनेकांना महागात पडलंय. याचंच आणखी एक उदाहरण ठरलंय अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या गटाची तब्बल 28 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आली आहे. त्यामुळे मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना हा मोठा धक्का मानला जातोय. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आणि शरद पवारांच्या मर्जीतले नेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड मात्र 2019 त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर पिचडांच्या पराभवाची ही मालिका सुरू झाली. अगोदर मुलाचा विधानसभेत पराभव, त्यानंतर ग्रामपंचायत आणि आता थेट 28 वर्षांपासून सत्तेत असलेल्या अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीतही पिचड गटाचा मोठा पराभव झालाय. या पराभवांमुळे पिचड यांच्या राजकीय वर्चस्वाला चांगलाच धक्का बसल्याच्या चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीत असताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष तसेच आदिवासी विकास मंत्रीपदही भूषवलं. मात्र 2019 भाजपमध्ये गेल्यानंतर मुलगा वैभव पिचड यांना विधानसभेत राष्ट्रवादीचेच नवखे नेते डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर ग्रामपंचायत निवडणुकीतील पिचडांच्या पराभवाबद्दल सांगायचं झालं तर या दिग्गज नेत्याला अगदी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील 17 पैकी 11 जागा मिळूनही जनतेतील थेट सरपंच निवडीमुळे सरपंच पदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीकडूनच पराभव स्वीकारावा लागलाय. त्यांच्या या एकामागून एक होत असलेल्या पराभवांमागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये पिचड लोकांना नीट वागणूक देत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यांच्या ज्येष्ठतेचा प्रभाव, त्याचबरोबर ठिकठिकाणी पिचड कुटुंबाची असलेली एक हाती सत्ता, समर्थक आणि कार्यकर्त्यांची नाराजी आणि भाजपमध्ये जाण्याचाही पिचडांना न झालेला फायदा ही कारणं सांगता येतात. पिचडांच्या या पराभवाच्या मालिकेचं विशेष म्हणजे आज त्यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादीत असताना त्यांचे कट्टर समर्थक होते आणि त्यांना स्वीकारावे लागणारे हे पराभव राष्ट्रवादीकडूनच करण्यात येत आहेत. दरम्यान सध्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची कर्जबाजारी, कारखान्याच्या कारभारावर असलेली शेतकऱ्यांची नाराजी हे आव्हान नवीन सत्ताधाऱ्यांसमोर आहे. तर पिचड पितापुत्रांसमोर पराभवांच्या मालिकेचं आव्हान उभं आहे. शरद पवार यांनी पिचड यांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद तसेच अनेक खात्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीपासून पिचड हे पवारांपासून दूर गेले. तेव्हापासून त्यांची राजकीय पिछेहाट सुरू झाली, ती थांबण्याचं नावच घेत नाहीये. पवारांची साथ सोडली आणि पिचडांची राजकीय गाडी घसरली.